नमस्कार. BCN न्यूजची टीम आज पोहोचलेली आहे जो बांद्रा नॉर्थ एरिया या परिसरामध्ये. आणि आपण इथे बघतो आहे की लोकसभा इलेक्शनची इथे आपल्याला रणधुमाई पाहायला मिळते आहे. प्रत्येक जे उमेदवार आहे हे आपल्या प्रचार आणि प्रसारामध्ये गुंतलेले दिसत आहेत. आणि अशातच इथल्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे, ते कोणाला आपलं भावी खासदार बघतायत हे आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. आपण बघतो आहे की इथे ना चहाची एक दुकान आहे आणि चहाच्या दुकानामध्ये आपण बघतो की गपशप ज्या आहेत त्या नेहमी चालत राहतात. तर आपण इथे काही लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तो हम जो यहाँ के वोटर्स आहे उनसे जानना चाहेंगे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आप ते भावी खासदार जे आहेत ते कोणाला बघताहेत. आपण बघतोय की रणधुमाई जी आहे ही संपूर्ण देशभरात पाहायला मिळते आहे. पाचव्या ज्या टप्प्यामध्ये जे आहे मतदान इथे होणार आहे आणि अशातच कोणाला ते आपले पसंती देणार आहे आणि कोण भावी खासदार त्यांना हवा आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मुझे ये बताइए की आपका भावी सांसद किसे देखना चाहते हैं. हम देख रहे हैं कि देश में जो है लोकसभा चुनाव का माहौल है और आपके यहाँ जो है आने वाले दिनों में जो है यहाँ पे मतदान होने वाला है. आप किसे आपका भावी सांसद देखना चाहते हैं और क्यों? BJP को ही देखना चाहता हूँ मैं तो, क्योंकि काम कर रही है BJP ना. हम तो देख रहे हैं क्या काम हो रहा है अभी यहाँ पे. देखिए हम तो वैसे यूपी से बिलोंग तो महाराष्ट्र में, अभी सारे ब्रिज बन रहे हैं. महालक्ष्मी में देखिए ब्रिज बन गया, अटल सेतु बन गया, तो ट्रैवलिंग थोड़ा आराम हो जा रहा है, मेट्रो चालू हो रहा है, इसलिए हम देखना चाहते हैं. अभी देखिए क्या क्या होता होगा, तो अच्छा ही होगा. हमारा हमको भी इंतज़ार है अच्छा होने का. तो हमने देखा कि ये जो भैया है इनका कहना है, यांना असं वाटतं आहे की BJP जर आली निवडून तर इथे काम होतील. आणि खूपसे कामं त्यांनी असे सांगितले आहे की जे इथे झालेले आहेत. अशा आणखीन काही आपण लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ते भावी खासदार कुणाला बघताहेत त्यांचा काय सांगाल तुमच्या इथे येत्या काही दिवसात जे आहे मतदान होणार आहे आणि तुमच्या इथनं जे उमेदवार आहेत, तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या इथनं कोण उमेदवार आहेत? कोणत्या? एक BJP आहेत उज्ज्वल साहेब आणि ऑपोजिशनमध्ये वर्षा गायकवाड आहे. काय वाटतं तुम्हाला की कोण तुम्हाला तुमचा भावी सांसद म्हणजे खासदार हवा आहे की ज्या कोण बघता तुम्ही आता? आय एम अ बिग मोदी फॅन. उज्ज्वल निकम तुम्हाला असं वाटतं? ऑफकोर्स आय एम अ बिग मोदी फॅन. गुजराती आहे मी, ऑफकोर्स गुजराती आहात म्हणून असं आहे. नाही, दॅट इज कास्टिझम, बट मी कास्टिझम नाही करत, बट ऑफकोर्स मोदी आहेत तर उज्ज्वल निकमलाच जाणार. माझं वोट तरी तिकडेच जाणार. आय डोंट नो फॉर दस, आय विल वोट फॉर दॅट. तर अजून काही लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ते आपला भावी खासदार कोणाला बघतायत. चला तर काय सांगाल तुम्ही तुमचा भावी खासदार कोणाला बघताय यावेळेस? सांगतायत ना कोणाला का? व्होटिंगवर आहे सगळं. हे तर बरोबर आहे, व्होटिंगवर आहे, पण तुम्हाला काय वाटतं की कोणा म्हणजे कोण हा असावा आपला भावी खासदार? सांगता येत नाही कोण येऊ सांगता येत नाही. कोण येऊ शकतो आता? तुमचं वोट कोणाला, पसंती कोणाला? सांगू शकत नाही आता. तुम्हाला काय सांगणार? आता बोलू नाही शकत ना सर. एक आपली पसंती असते ना की या पक्षाला किंवा असं विचार काही सांगता येत ना. आता या राजकारणामध्ये कोण कसं आहे तो एकत्र येत असं घेते, नंतर आपण काय बोलू शकत नाही ना. तुमच्याकडे आता जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडनं वर्षा गायकवाड आहे, हा, आणि महायुतीकडनं उज्ज्वल निकम आहे, जे की पहिल्यांदा ही म्हणजे इलेक्शन मध्ये ते प्रक्रियेमध्ये भाग. चान्स आहे वर्षा गायकवाड, चान्स. तुम्ही तुमचा भावी खासदार कोणाला बघताय? अभी क्या खासदार कौन सा है जो अच्छा काम करे अपने समाज के लिए और गांव के लिए अपने एरिया के लिए, उसके लिए वही अपने को खासदार अच्छा चाहिए. आपको पता है म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडनं कोण उमेदवार आहे आणि तुमची यावेळेस पसंती कोणाला असेल, कोण तुम्हाला भावी खासदार म्हणून हवाय? आता काय दोन खासदार इकडे, एक तो गायकवाड आहे आणि एक निकम आहे इकडे बांद्रा एरियाला. एक दोघं चांगलं काम करतो. आता आपल्याला माहीत नाही एवढ्यापासून आपलं BJP असतं का इकडे काम आहे. पुन्हा माझं होतं अगोदर ते जेठमलानी होतं, ते सोबाने काम चालतो, ते सोबाने आता हेच चाले. तो आता वाटतं एका बाजूला की BJP जास्त येणार आहे बाजूला. अजून काही लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ते आपला भावी खासदार कोणाला बघतात. चला तर काय सांगाल, लोकसभा इलेक्शन आहे, तुम्हाला कोण तुमचा भावी खासदार हवाय? काँग्रेस. काय सांगाल, इलेक्शन आहे काही दिवसांवर, मतदान जे आहे होणार आहे इथे काही दिवसांनी,
थोडाच काळ बाकी आहे, काय सांगाल तुम्ही? भावी खासदार कोणाला बघताय? काँग्रेस. का बरे काँग्रेस? बीजेपीने काय केलंय? महागाई, सिलेंडरचे भाव बघा, पेट्रोलचे भाव बघा, लोकांना, यंग मुलांना कामधंदे नाहीत, नोकऱ्या नाहीत. त्यांनी केलंय काय 10 वर्षात बीजेपीने? मला वाटतं राम मंदिर बांधून तर पोट नाही भरत ना. नोकऱ्या पाहिजेत, कामधंदा पाहिजेत पोटासाठी, ते कुठे काय केलंय? तुम्हाला असं वाटतं की जर काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आले किंवा काँग्रेसची सत्ता आली तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की होतील? कारण का 70 वर्षात जेवढं काँग्रेसने बनवलं ना, ते 10 वर्षात फक्त या लोकांनी विकायचा काम केलं. तर काँग्रेस आली तर नक्की चांगलं होईल. इथनं जे आहे महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड आहेत उमेदवार आणि उज्ज्वल निकम येतील, बहुमतानी येतील. तर आपण बघितलं की ज्याप्रमाणे इथे आपल्याला संमिश्र अशी प्रतिक्रिया येते आहे लोकांची. काही दिवसांवर इथे इलेक्शन होणार आहे आणि अजून काही लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ते आपलं भावी खासदार जे आहेत कोणाला बघतायत. चला तर मग काय सांगाल की काही दिवसात इथे मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे आणि तुम्ही कोणाला आपला भावी खासदार बघताय आता? मॅडम, असं आहे की गेली 10 वर्ष या लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदार होत्या पूनमताई महाजन. तर विकास निधीची बरीच कामं झाली मोदींजींच्या नेतृत्वाखाली. तर आम्हाला आता आम्ही परत एकदा या लोकसभेमध्ये उज्ज्वलजी निकम हा एक चांगला चेहरा आहे, सुशिक्षित चेहरा आहे आणि अगदी देशभक्ती ही त्यांच्या रक्तात भिनलेली आहे आणि अख्ख्या देशाने ते पाहिलेलं आहे. आम्ही त्याला आतंकवाद्यांचा कर्दनकाळ असं आम्ही पुरा लोकसभेत त्यांना असं त्या नावाने ओळखले जातं. म्हणून आम्हाला त्यांच्यासारखी एक व्यक्ती या लोकसभेत पाहिजे, यात काही शंकाच नाही आहे. ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं की बीजेपीने गेल्या काही वर्षात इथे मोठ्या प्रमाणात कार्य केली आहे, त्यानंतर आता तुम्ही उज्ज्वल निकम जे पहिल्यांदा इलेक्शन जे आहे लढता आहेत आणि अशातच आपण बघतोय की त्यांच्यावर ज्याप्रमाणे विरोधी पक्षाकडनं आरोप होत आहेत, अशात तुम्ही काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ज्याप्रमाणे तुमची मन म्हणजे तुमची जी विचार आहेत ते असं वाटतंय की बाकी जनतेची असतील किंवा ज्याप्रमाणे आपण आरोप प्रत्यारोप बघतो आहे त्यांच्यावर झालेले आणि ते पहिल्यांदा इलेक्शन लढतात? मॅडम, मला असं वाटतं की ज्या व्यक्तीने कित्येक वर्ष थोडक्यात सांगावं तर देशसेवाच केलेली आहे, आतापर्यंतच्या इतिहासात जे आम्हाला माहिती आहे आमच्या कॅन्डिडेटनी, म्हणजे आता या लोकसभा क्षेत्राचे कॅन्डिडेट, त्या कॅन्डिडेटनी कधीच कुठल्या आरोपीचं दखलपत्र घेतलं नाही. त्यांनी नेहमी सरकारी वकील म्हणूनच त्यांनी लोकांसमोर आलेले आहेत. असे बरेच केसेस आहेत जे त्यांनी लढलेले आहेत. 26/11 विषय असेल, बॉम्बस्फोटाचा विषय असेल, खैरलांजीचा विषय असेल, अशा बऱ्याचशा ज्या प्रख्यात केसेस आहेत ज्या त्यांनी लढवलेल्या आहेत आणि त्याला न्याय दिलेला आहे त्या विषयाला. बघा मॅडम, विरोधकांना विरोध करायचाच आहे, ऑपोजिशन लोक आहेत ते विरोध करणार, यात काय नवीन नाही आहे. आत्तापर्यंतचा इतिहास आहे, ते घडत आलेलं आहे. पण इकडचे नागरिक सुद्धा त्यांना माहिती आहे कोणाला वोटिंग करायचं आहे, कोणाला निवडून आणायचं आहे. आणि एक चांगला चेहरा जेव्हा इकडच्या काही या लोकल समस्या असेल, विरोधकांना 2-4 विषय माहिती असेल, पण या लोकसभेमध्ये बरेचसे असे विषय, डिफेन्सचे विषय आहेत, रेल्वेचे विषय आहेत, एअरफोर्सचे विषय आहेत, बरेच असे विषय आहेत जे इथे मांडणारं कोणतरी एक स्ट्रॉंग असा माणूस लोकसभेत जाईल त्याच्यापेक्षा आनंद अजून दुसरा काय असेल. काका, तुम्ही कोणाला आपला भावी खासदार बघताय, काय सांगा? मॅडम, भावी खासदार म्हणून आम्ही उज्ज्वल निकम यांनाच पसंती देत आहे. कारण ते एक नामांकित कायदे म्हणजे सरकारी वकील आहेत, त्यांनी मुंबईकरांना न्याय दिला बॉम्बस्फोटामध्ये, त्यासाठी आम्ही त्यांनाच पसंती देणार. त्यांनी मुंबईकरांना बॉम्बस्फोट हल्ल्याचा जो आहे न्याय दिलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की आता खासदार बनून ते तुम्हाला पुन्हा न्याय देऊ शकतील किंवा तुम्हाला तुमचे जे समस्या आहे त्याच्यापासून ते तुम्हाला सोडवू शकतील त्या समस्या? हो, आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावरती की आमचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील लोकसभेमध्ये आणि ते पूर्ण क्षमतेने आम्हाला न्याय देतील. आपण बघतो आहे की लोकसभा निवडणुकीचं जी रणधुमाळी आपल्याला संपूर्ण देशभरात बघायला मिळते आहे, येत्या काही दिवसात इथे मतदानाची प्रक्रिया होणार आहे आणि अशातच तुम्ही कुणाला आपलं भावी खासदार बघताय, काय सांगा? नक्कीच लोकसभेची रणधुमाळी आहे आणि आपण ज्यावेळेस आपला खासदार निवडतो त्यावेळेस सर्वप्रथम
आपण खासदारकीचं जे मतदान असतं हे देशासाठी करत असतो, त्यामुळे निश्चितच उज्ज्वल निकम यांना मी माझं वैयक्तिक मत देणार आहे, कारण की उज्ज्वल निकम सारखा उमेदवार आमच्या लोकसभेला लाभलेला आहे, आमचं भाग्य आहे, कारण की ज्यांनी अख्खी हयात आतंकवाद्यांना किंवा चुकीच्या लोकांना शिक्षा देण्यात घालवली आणि त्यांचं रिटायरमेंट नंतरचं लाईफ आमच्या लोकसभेसाठी ते देणार आहेत, त्यामुळे ह्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कोणी असू शकत नाही, त्यामुळे माझं मत उज्ज्वल निकम यांना असेल. ज्याप्रमाणे आपण त्यांची कारकीर्द बघितली किंवा त्यांचे जे कार्य बघितले त्याच्यामध्ये ते नक्कीच लोकांच्या हिताचं त्यांनी काम केलेलं आहे, पण आता इलेक्शन जे आहे ते पहिल्यांदा लढत आहेत आणि तेही खासदारकीचं, अशातच तुम्हाला असं वाटतं का की ते लोकांना सुद्धा जनतेला सुद्धा न्याय देऊ शकतील? 100% मला नक्की वाटतं, कारण की मी बऱ्याच त्यांच्या सभा पण ऐकल्या आणि यूट्यूबचा पण बघत असतो. बघा, ज्यावेळेस ते अशा लढाई लढत होते, स्वतःचा परिवार एका ठिकाणी आतंकवाद्यांच्या नोकावर ठेवून आपल्या घराचा विचार न करता त्या माणसांनी कित्येक दहशतवाद्यांना शिक्षा दिलेली आहे, आणि नक्कीच तोच माणूस आपण जर त्याला मतदान केलं नक्की आपली कामं करेल, यात दुशंका नाही, दुमत नाही, आणि उज्ज्वल निकम हे बेस्ट आहेत, त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार नाही. आपण बघतो आहे की येत्या काही दिवसात जे आहे मुंबईमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, आणि अशातच आपण आज इथले माजी नगरसेवक आहेत, आपण बांद्रा या परिसरामध्ये आहे, पूर्व बांद्रामध्ये आहे, आणि आपण इथे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की सर, आपण बघतोय की सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी आहे, बिलकुल काहीच दिवस शिल्लक राहिले आणि आचारसंहिता म्हणजे चालू होऊन जाईल आणि प्रचार थांबेल, तर काय सांगाल, कशा प्रकारची परिस्थिती इथे बघायला मिळते? आपण बघतोय की नवीन उमेदवार जे आहे महायुतीने दिलेला आहे, जे ज्यांचा म्हणजे राजकारणाशी दूर दूरपर्यंत संबंध नव्हता, वकिली पेशा त्यांचा होता, आणि अशातच कशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे? परिस्थिती आहे अबकी बार 400 पार, आणि राजकारणामध्ये मध्य उत्तरचे उमेदवार जे आहेत उज्ज्वलजी निकम ऍडव्होकेट हे राजकारणात नवीन असले तरी भारतीय राजकारणाच्या पटलावर ते नाव काही नवीन नाही आहे. जेव्हा जेव्हा भारतावर आक्रमण झालेलं आहे, दहशतवादी हल्ला असेल, 1993 हल्ला असेल, कसाबचा हल्ला असेल किंवा आणि कोणताही हल्ला असेल, तर हिंदुस्थानाची बाजू लावून धरून ह्या सर्व दहशतवाद्यांना फासावर चढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे उज्ज्वलजी निकम हे सर्वांच्या हृदयामध्ये आहेतच, आणि आता उमेदवार म्हणून 4 जूनला संसदेमध्ये जाण्याची तारीख निश्चित लोकांनी केलेली आहे. ज्याप्रमाणे आपण त्यांची कारकीर्द बघितली अशी त्यांची म्हणजे त्यांनी लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे, आपण दहशतवादी हल्ले जे बघितले मुंबईवरचे त्याच्यामध्ये त्यांनी एक चांगलं योगदान दिलेलं आहे आपलं, आणि आपण बघितलं की जे दहशतवादी होते त्यांना फाशीची शिक्षा वगैरे झालेली आहे, तर याचा कुठेतरी फायदा आता या इलेक्शनमध्ये पण होईल असं वाटतं का? एवढा मोठा देशभक्त ज्यांनी 45 वर्ष काम केलं आणि 45 वर्ष काम करत असताना पाकिस्तान सारख्या लोकांच्या धमक्या, ISI च्या धमक्या, दाऊद सारख्या कंपनीच्या धमक्या, त्याच्यामध्ये 15 मध्ये 2 मुलं, आपलं कुटुंब, आणि 30-45 वर्ष ते लढतायत, तेव्हा मुलांची वय 1993 पासून 5-6 वयाचं असेल, त्यांची बायकोला ज्या गोष्टी जे दिवस त्यांनी जे दिले पाहिजेत ते त्यांना द्यायला मिळाले नसतील, तर कुटुंबाचा त्याग आणि सुखाचा त्याग ज्या माणसाने केलेला आहे तो माणूस आज आमचा उमेदवार आहे आणि तो आता खासदार होणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की एवढी सगळी त्यांची म्हणजे जी कार्य आहेत ही सगळ्या देशांनी बघितलेली आहेत, पण अशातच कुठेतरी विकासाची कामं असतात, लोकांच्या काही गरजा असतात, त्या ते सोडवण्यात सक्षम असतील असं वाटतं का तुम्हाला? ज्याच्याकडे प्रामाणिकता आहे तो माणसांचे प्रश्न सोडवतो. आमचं नेतृत्व आहे नरेंद्र मोदीजी. आज नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाला एवढ्या मोठ्या प्रगतीपथावर नेलेला आहे, आणि 2047 प्लॅन दिलेला विकसित भारतचा, आपण डेव्हलपमेंटच्या बाबतीत तर बोलावं तेवढं कमी आहे, आणि त्याच मार्गावर उज्ज्वलजी चालतील, आणि जे धोरणात्मक निर्णय ह्या 3rd टर्मला भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, विकसित भविष्यासाठी करायचं आहे, त्यासाठी उज्ज्वलजी निकम यांचं खासदार म्हणून योगदान नक्की असेल. ज्याप्रमाणे आपण बघतो आहे की इथली जी एकंदरीत परिस्थिती आहे, विरोधकांकडनं त्यांच्यावर प्रत्यारोप होत आहेत जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली आहे, आणि ज्याप्रमाणे आपण बघतो की कसाब हा जी फाशी प्रकरण वगैरे आहे याला सगळ्यांना घेऊन विरोधकांकडनं जे एक वातावरण तयार केलं आहे किंवा जे आरोप होत आहेत अशात काय बघ म्हणता, म्हणजे इथल्या लोकांचं मन परिवर्तन वगैरे असं काही होऊ शकतो? मॅडम असं आहे ना, याकूब मेनन सारख्या माणसाला फाशी झाली नाही पाहिजे असं म्हणणारी काँग्रेस
आणि याकूब मेननाची फाशी थांबवण्यासाठी रात्री 1:30 सुप्रीम कोर्टाचे दार उघडणारी काँग्रेस ह्यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करू शकतो? पाकिस्तानी प्रेमी दहशतवादी प्रेमी काँग्रेस आहे, त्यामुळे अशा उमेदवार समोर आल्यानंतर ह्यांच्या पोटामध्ये शूळ येणारच आहेत, काहीही परिणाम होणार नाहीये, काँग्रेसचं डिपॉझिट जप्त होणार आहे. आपण बघतोय की 2014 आणि 2019 दोन्ही वेळेस जे आहे बीजेपीची इथे सत्ता राहिलेली आहे आणि आता पुन्हा महायुतीने उमेदवार दिला आहे उज्ज्वल निकम, तर कुठली कामे व्हावीत असं तुम्हाला वाटतं? विकसित भारतचा निर्णय नारा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे आणि मुंबईचा विकास आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे करत आहेत, त्यांनी वसा घेतलेला आहे. आज मेट्रो मॅन म्हणून देवेंद्रजी यांना बोललं जातं. आज कोस्टल रोड ह्याच्या परमिशन्स 2014 नंतर देवेंद्रजींनी आणलेले आहेत. आपण बघत असाल मुंबईतले इंटरनल रोड सीसी करायचं काम देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. जी डिपो जे पैसे मुंबई महानगरपालिकेच्या नुसते तिजोरीत सडवत ठेवले होते त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी होतो आहे, ह्याचीच री ओढत जो सर्वांगीण विकास मुंबईचा आहे त्याला हातभार उज्ज्वलजी निकम यांचा लागल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. तर आपण बघितलं की एकंदरीतच जी आहे इथली परिस्थिती आपण बघितली, लोकांची मते आपण जाणून घेतली आणि येणाऱ्या काही दिवसात इथे मतदान होणार आहे आणि त्या संदर्भात आपण इथल्या लोकांशी जी आहे चर्चा केलेली आहे. आजच्या या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड सोबत मी क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर.